अपनी कलम से अधर्म पर प्रहार करने वाले प्रगतिशील लेखक एवं कवि हेरम कुलकर्णी पर हुए जानलेवा हमले की हम कड़ी निंदा करते हैं। सरकार को हमलावरों को तुरंत गिरफ्तार कर उनके खिलाफ सख्त कार्यवाही करनी चाहिए और दिखाना चाहिए कि महाराष्ट्र में लोकतंत्र है जहां विचारों का सम्मान किया जाता है। अहमदनगर चे मराठी लेखक आणि कवी जे सातत्याने आपल्या लेखणीतून सरकारवर आसूड ओढतात, चुकीच्या गोष्टींच्या संदर्भामध्ये निर्भीडपणे आपलं मत व्यक्त करतात आणि हे सगळं वैचारिक आहे, अहिंसक आहे आणि समाजाच्या हिताचं आहे, अशा एका शिक्षक व्यक्तीवर अज्ञात जर जीवघेणा हल्ला करत असेल तर मग विचारांना आणि लोकशाहीमध्ये विरोधाला जे महत्व आहे ते संपवण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये प्रयत्न होतो आहे का असे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे। ज्या कोणी कुठल्याही कारणासाठी त्यांच्यावर हल्ला केला असेल त्याचा आम्ही निषेध करतो आणि या सरकारमध्ये जर दम असेल, हे सरकार जर सरकार असेल ज्याला नपुंसक असं टिप्पणी जी आहे ती सर्वोच्च न्यायालयाने केली होती त्या खरी आहे की काय असं हे वर्तन या महाराष्ट्रामध्ये सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीनं सुरू आहे। आपल्यामध्ये जर खरंच सरकार अस्तित्वात असेल ह्या ज्या लोकांनी हे भ्याड कृत्य केलेलं आहे त्यांना लवकरात लवकर पकडून कठोरमधली कठोर शिक्षा देऊन या महाराष्ट्रामध्ये लोकशाही जिवंत आहे, या महाराष्ट्रामध्ये विचाराचा सन्मान होतो, या महाराष्ट्रामध्ये विरोधी विचारांचाही सन्मान होतो, लोकशाही जिवंत याचं उदाहरण द्या, नाहीतर पुढच्या खाली करा। तुमच्या राज्यामध्ये ना शेतकरी सुरक्षित आहे, ना महिला सुरक्षित आहे, ना विचारवंत सुरक्षित आहे, तुमच्या अस्तित्वाला काहीही अर्थ राहिलेला नाही।